बळीराजाचं राज्य योदेमधील खलनायक असो किंवा अशीही बनवा मधील पोट धरून हसवायला लावणारी धनंजय मानेंची विनोदी भूमिका असो अशा सगळ्या भूमिकांना योग्य नाव देणाऱ्या व्यासंगिक कलावंत म्हणजे अभिनेते अशोक सराफ आणि यामुळेच अशोक सराफ यांना मराठी चित्रपट जगातील बादशाह म्हणून ओळखलं जातं भूमिका क्रूर राजकारण्याची असो मायाळू भावाची असो दिलदार मित्राची असो नाहीतर योग्य टायमिंग साधत विनोदाचा बॉम्ब टाकणाऱ्या विनोदवीराची असो अशोक सराफ यांनी प्रत्येक भूमिकेत आपल्या अभिनयाची छाप पाडली त्यांचा हा जिवंत अभिनय पाहणे म्हणजे पर्वणीच आज सिने इंडस्ट्रीतील याच अशोक मामांबद्दल आपण बोलणार आहोत आणि या व्हिडिओतून या दिग्गज कलाकाराचे काही खास किस्से पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही पाहिलेला अशोक सराफ यांचा पहिला चित्रपट कोणता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओची सुरुवात करूया ते अशोक मामा यांना मामा हे नाव कसं पडलं यावरून संपूर्ण मराठी सिनेसृष्टीत अशोक सराफ हे मामा या नावाने परिचित आहेत त्यांच्या याच मामा नावामागे खास एक रंजक किस्सा आहे या किस्स्याची सुरुवात होते ती कोल्हापूरमधून कोल्हापूरमध्ये एका चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं तिथे चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाचा कॅमेरामन होता जो दररोज त्याच्या छोट्या मुलीला घेऊन सेटवर यायचा त्यावेळी ती लहान मुलगी अशोक सराफ यांच्याकडे बोट दाखवून हे कोण असा प्रश्न वडील प्रकाश यांना विचारत असे त्यावेळी प्रकाश यांनी तिला ते अशोक सराफ असून तू त्यांना अशोक मामा म्हण असं सांगितलं त्यानंतर ती मुलगी दररोज अशोक सराफांना अशोक मामा अशी हाक मारू लागली पुढे सर्वजण याच नावाने अशोक सराफ यांना हाक मारू लागले बघता बघता मराठी सिनेसृष्टीतील प्रत्येक जण त्यांना मामा अशीच हाक मारू लागला अगदी आजही सर्वांसाठी अशोक सराफ हे मामा म्हणूनच प्रिय आणि जवळचे आहेत अशोक सराफ यांच्या चित्रपटात त्यांनी मित्रांची प्रेम प्रकरणी जुळवून दिल्याच्या अनेक कथा पाहिल्या आहेत मैत्रीसाठी काय पण म्हणत अनेक विनोदी भूमिका साकारत त्यांनी मित्रांची लग्न लावण्याच्या कथा रंगल्या मात्र खुद्द अशोक सराफ यांची लव्ह स्टोरी चित्रपटापेक्षाही भन्नाट आहे अहो त्यांचा जिवलक मित्र त्यांच्या आयुष्यात सासरा बनलाय शॉक झालात ना तर पाहुयात हाही किस्सा मंडई निवेदिता जोशी यांचे वडील गजन जोशी हे अशोक सराफ यांचे मित्र होते एका नाटकाच्या सेटवर जगन जोशींनी छोट्या निवेदिताची अशोक सराफ यांच्याशी ओळख करून दिली छोट्या फ्रॉकमध्ये बसलेली ती मुलगी पुढे जाऊन आपली कारभारी होईल असं त्यावेळी त्यांच्या ध्यानीमनी आलं नव्हतं हो त्यांच्या लग्नाच्या वेळीही एक किस्सा असाच गाजला तो म्हणजे निवेदिता जोशी यांच्या बहिणीचा आणि आईचा या लग्नाला विरोध होता जेव्हा हे लग्न गोव्यामध्ये करायचं ठरलं त्यावेळी निवेदिता जोशी यांनी आपल्या आईला आणि बहिणीला दुसरेच काम असल्याचं सांगत या लग्नासाठी आणलं होतं त्या दोघींना शेवटपर्यंत काही माहितीच नव्हतं की त्या लग्नासाठी निघाल्या आहेत पण शेवटी त्यांचा हा विवाह हो सोहळा आनंदात पार पडला तुम्हाला माहिती आहे का अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांच्यात आठ वर्षांचा फरक आहे मंडई कलाकारांचं आयुष्य जितकं झगमगाटी दिसतं तितकंच ते कठीणही असतं प्रवास अपघात अशा अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावं लागत असतं ज्याप्रमाणे अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना अगदी खळखळून हसायला लावलंय त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील दोन अपघातांनी सर्वांनाच काळजीतही टाकलं होतं आयुष्यात एकदा नाही तर तब्बल दोनदा त्यांनी मृत्यूचे जळून दर्शन घेतले होते काय होते प्रसंग, ते प्रसंग तेही आपण पाहूयात अशोक सराफ यांचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पहिल्यांदा अपघात झाला होता ज्यामध्ये त्यांच्या मानेला जबर मार लागला होता इतकंच नव्हे तर त्यांना डॉक्टरांनी सहा महिन्याची विश्रांती घ्यायला सांगितली होती या अपघातातून बरे होऊन त्यांनी मामला पोरीचा या चित्रपटातून प्रेक्षकांना हसवत जोरदार पुनरागमन केलं होतं त्यानंतर अलीकडेच दोन हजार बारामध्ये त्यांचा दुसरा अपघात झाला होता मुंबई पुणे एक्सप्रेसवर बोगदा क्रॉस करत असताना त्यांच्या गाडीचा टायर फुटला आणि अपघात झाला केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले खर तर ज्यांच्या पाठीशी संपूर्ण मराठी प्रेक्षकांचा आशीर्वाद असेल त्यांच्या केसालाही धक्का लागणं शक्य नाही आणि मृत्यूदेखील त्यांना असा सहजासहजी हात लावू शकत नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि मराठी इंडस्ट्रीमधील कोणत्या दिग्गज कलाकारांविषयी तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका